बोल तू बोलना लाजने राहुदे साज तू छेड़ना मन जरा मोहरु दे श्वासांचा काफिला थांबला पाऊस जेव्हा तुझला बिलगला मी तुझा मी तुझी साधही बावरी मी तुझा मी तुझी साधही बावरी मनास हे प्रोजेक्ट सर्वार्थाने खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार आहे. या प्रोजेक्टच्या सर्व रिसर्चची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो. हां, पण सध्या कोणाला काहीही बोलू नको. हो, मात्र या प्रोजेक्टवर अगदी मनापासून काम कर. हो, नक्की. थँक. हो, मी विचारलं तिला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का. मग मग काय, तिने मान फिरवली, मला माझं उत्तर मिळालं. मी तिकडनं निघालो. तुझी आणि वैदेहीची लव्ह स्टोरी ही खरंच खूप जणांना इन्स्पायर करू शकते. म्हणजे प्रेम करावं तर तुमच्यासारखं. खरंच प्रेम कसं करावं याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही दोघं, असं मला अगदी मनापासून वाटलं. म्हणून माझी पर्सनल फिलिंग्स मी तुमच्याबरोबर शेअर केली. नाही, पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. मी शीतलला लिडो रेस्टॉरंटला आपला परफॉर्मन्स बघायला पाठवणार आहे. तू शालमलीला पण तिकडेच पाठव. कळली ना आयडिया? ओके, दॅट्स अ नाईस प्लॅन. ठीक आहे, मी सांगते शालमलीला. ओके, बाय बाय. मानसने पण त्याच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंय का? हो, आणि त्याचबरोबर ऑफिस कलिग्जना पण सांगितलंय. ओके, ग्रेट. बोल मानस, निघालास? नाही, शीतल मला आणि तानियाला घेऊन चाललंय. बरोबर, किती संकट आले तरी तरी आय फेस इट. हा, शीतल काय, ट्रम्प येऊ दे समोर, मी मागे हटणार नाही. मानस, द शो मस्ट गो ऑन. मी तुला सांगते, माझ्यासमोर मृत्यू जरी आला. हे सिरियसली, पण यू गाईज डिड अ फॅब जॉब. इट इज रिअली नाईस. अरे लोक वेडे झाले होते, वेडे. हे आणि गाईज, हे बघा आपल्या बँडची पहिली कमर्शियल. शीतलला पॅचअप करायचंय, त्याने मला स्पष्ट सांगितलं. व्हाट, दॅट्स ग्रेट. मानस, ऍक्च्युअली तुला माहितीये, शालमलीला सुद्धा हेच हवंय. फक्त त्या तसं डायरेक्टली बोलल्या नाही. बरं, एनिवे मला एक सांगा, काय करायचं आपण? संध्याकाळी भेटून प्लॅन करूया ना. ओके, चालेल. ग्रेट ग्रेट. ओके, बाय. हाय, मी इतकंच सांगायला फोन केलाय की मी तुझ्याशी खूप रूडली बोलले. जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं मी. आय एम रिअली सॉरी. शालमली, प्लीज सॉरी नका म्हणू. आय टोटली अंडरस्टँड युअर साईड. आणि मुळात माझ्या मनात असं काही नाहीये, मला अजिबात राग आला नाहीये. समोरच्याला राग आला नाही म्हणजे आपलं चुकीचं वागणं बरोबर होत नाही ना. जर चूक लक्षात आली असेल तर मग सॉरी म्हणण्यात कुठलाच कमीपणा नसतो. म्हणून आय एम रिअली सॉरी. हे बघा, बरं ठीक आहे. ओके, इट्स ओके. पण आता बास, ओके, हा विषय प्लीज तुमच्या डोक्यातून काढून टाका. तेच तर ना, तेच खूप कठीण आहे. बघा वैदे, तुला नाही माहित आमच्या आयुष्यात जे काही घडलंय ते माझ्या मनात इतकं डीप रूटेड आहे ना. मी ते एका कप्प्यातनं घट्ट बंद करून ठेवलं होतं. विसरले नव्हते, पण रोज आठवत तरी नव्हतं ना. पण कालच्या एका भेटीने, त्या घटनेने माझ्या मनात असलेल्या
आणि न भरलेल्या जखमेवरची खपली उडाली बघ. शालमली, आय कॅन अंडरस्टँड युअर साईड. इनफॅक्ट म्हणूनच तर तुमची कालची रिॲक्शन अगदी योग्य होती. खपली निघाल्यावर सगळं साकळलेलं रक्त वाहून गेलं त्या 3 तासाच्या भांडणात. मला खात्री आहे जखम सुद्धा हळूहळू नक्की भरे. वैदई, आता ते सगळं नको परत प्लीज. माझ्या एकटीचं ना बरं चाललंय. आयुष्य खूप छान हॅपनिंग मस्त नसेल तरी निधन शांत तरी. आणि आता मला खूप भीती आहे परत सगळं तसं काही झालं ना तर मला सहन नाही होणार म्हणून प्लीज. शालमली, असं काहीही होणार नाही. वैदई प्लीज ऐक ना माझं. थँक यू. माय प्लेजर. बरं वैदई ऐक ना, आपण शीतल आणि शालमलीचं जमवायला नक्की काय करायचं? तू माझ्याशी जमवताना काय केलं होतंस? मी तुला चिठ्ठी लिहिली होती एकदा अनेकदा. एक्झॅक्टली. माणूस जग कितीही बदललं ना तरी प्रेमात चिठ्ठीचं महत्व कधीच कमी होणार नाही. जे काम चिठ्ठी करते ते SMS, व्हॉट्सअप किंवा मेसेंजर ते कधीच करू शकत नाही. मला असं वाटतं की ही चिठ्ठी आपण वापरली तर शीतल आणि शालमलीला एकत्र आणायला. नॉट अ बॅड आयडिया, पण शालमलीला चिठ्ठी देणार कोण? अरे आपली दोस्ती गँग आहे ना, आपण सगळेच या चॅम्प आहोत, माहितीये ना तुला. गुड आयडिया, मजा येईल. शीतल आणि शालमली नक्की एकत्र येते. मी इकडे असताना तुला काही काम करायची गरज नाही. काय विकुडी करणार आहे का जेवण? तो साला काय करणार म्हणजे? मतलब वो साला है ना, वो साला क्या करेगा, उसका जीजू करेगा. तू केली वस्तू बाई तुला भेटतीये, तू तिच्या विषयी माझ्याशी काहीच बोलू नये. लांब गोल चेहरा होता, मोठा टिळा लावतात त्या, पांढरी साडी नेसतात त्या. तू सांगतेस त्या वर्णनाप्रमाणे ही सिद्धिमाच आहे, त्या चैतन्य स्वामीची शिष्या. यांचे नाव सिद्धिमाच आहे. परत तुला एवढं बोलतायत, बोल ना काहीतरी. पर्या म्हणते, पर्या मिटरले तरी पर्या म्हणते. ओ कानात काय घुसबुस करताय, जोरात बोला की. बोलायचंय तुला जोरात, लग्न ठरलंय ना. हो मग कळन तुला सगळं. मला नको आता जास्त काही बोलायला लावू. हो तुम्हाला काही इज्जत नाही पण आम्हाला हाय बाय. हा सॉइल बद्दल काय माहिती आहे? सॉरी सर, नाही माहित. आता ह्या इंटरॅक्शन नंतर मला नाही वाटत मी तुला कुठे रेफर करू शकेन. झोप येत नाही हे खरं आहे, पण मी सुद्धा नुसतंच बाहेर थांबून काय करणार. गप्पा मारूया की आपण दोघं? ठीक आहे थांबतो, मार गप्पा. कसं आहे ना देवा, म्हणजे लई दिवस झाले मला सांगायचं होतं.